नमस्ते, मी उज्ज्वला, महाराष्ट्र पुण्याहून. आपल्याकडे जेवढी झाडं असतात ना, त्या प्रत्येकाची एक वेगळी काहीतरी गोष्ट असते बरं का. म्हणजे नर्सरीमधून झाडं आणतो त्यांची नाही, पण आपण अशी म्हणजे जे बागप्रेमी असतात ते असं कुठून कुठून काय काय गोळा करून आणतात, आणि त्याच्यापासून जेव्हा झाडं उगवतात तेव्हा ती फूल आल्यानंतर आपल्याला ते झाड आणताना झालेली गंमत आठवत असते. तर आज मी तुम्हाला दोन रोपं दाखवणार आहे आणि त्यांची भन्नाट गंमत आलेली आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे सिंपल आहे ते, हे ॲस्पॅरेगस फॅमिलीचं स्पिंगरी ज्याला म्हणतात, किंवा ॲस्पॅरेगस जे बुकेनमध्ये वगैरे वापरतात. इथं मी फोटो दाखवते. तर हे ते रोप आहे आणि याचं हे वाळलेलं बघताय ना, तर कुणीतरी बागेतून छाटणी वगैरे केली होती आणि कचऱ्यामध्ये टाकलं होतं. तर कचऱ्यामधून मी तो एवढा मोठा झुपका उचलून आणला आणि तसाच्या तसा कुंडीमध्ये खोचला, वरची सगळी पानं काढून. आणि सुकलं ते सुकणारच होतं, कारण ॲस्पॅरेगस कधीही कंदांमार्फत लागत नाही, तर त्याचे एकाला एक डिवाइड करूनच ते लागतात. पण ते कंद वगैरे काही नव्हतं, नुसतं वरचा झुपका होता आणि कट करून टाकून दिलेलं होतं. ते मी उचलून आणलं, लावलं, सुकून गेलं, त्याला काही फूट येईल असं मला काही वाटलं नाही. जस्ट एक प्रयोग म्हणून मी लावलं आणि इथं पाहताय तुम्ही एक छोटीशी इथं फूट आली आहे. ही दिसती, ही दोन हिरवी पानं जी आहेत ना, हिरवं हे दोन, ही फूट आहे त्याची. हे पहा, दिसलं तर मला इतका आनंद झाला. तर हे पेशन्सचं काम आहे, बागकाम असं उगच म्हणत नाहीत. पेशन्स ठेवला तर येतात फुलं फळं किंवा उगून येतं रोप. आता याबद्दल मी अजून माहिती डिटेलमध्ये, हे जरा छान वाढलं की देईल. तर ही झाली ह्याची गोष्ट. तर तुम्ही कॅप्शनमध्ये जे वाचलं की भीतीमुळं माझी गाळण का उडाली ते, तर त्यासाठी हे रोप आहे. शतावरीचं हे रोप आहे आणि हे पण पाहताय एकदम सुकून गेले. आणि इथं हे छोटंसं नवीन फुटवं आलेलं आहे. तर आज मला हे सगळं का आठवलं, तर या रोपाची एक गोष्ट आहे. माझ्या ऑफिसच्या समोर खूप सारी रिकामी जागा आहे आणि दुपारी जेवण झाल्यानंतर आपण एक चक्कर मारतो ना, तशी मी रोज थोडीशी चक्कर मारते. तर शतावरीची वेल आहे आणि खूप मोठी वेल आहे. तर त्याची फुलं वगैरे इतकी सुंदर येतात, फळं येतात त्याला. मी त्याचं आता 2-3 वर्ष झालं निरीक्षण करते. खूप छान वेल आहे ती. इतकी मोठी आहे की ती काय उपटून वगैरे आणणं मला शक्य नाही. आणि तिथूनच थोडस दूर, म्हणजे जेव्हा चालत गेले मी, तेव्हा अशी छोटी छोटी मला रोपं दिसली, तर मला कळे ना की शतावरीचं रोप किंवा ती वेल तर इतकी मोठी आणि ती इतकी लांब, तर हे एवढंसं छोटंसं इथं कसं काय आलं बरं. म्हणून मी गुगल लेन्सचा यूज केला आणि पटकन फोटो काढला. आणि तुम्हाला माहितीये गुगल लेन्समध्ये कसं असतं, आपल्या आसपास ज्या 4-5 वस्तू असतात किंवा जिथला फोटो काढतो त्याच्या आसपास ज्या 4-5 वस्तू येतात त्या फोटोमध्ये, त्या ज्या वस्तूची आपल्याला माहिती पाहिजे तिथं तो चौकोन आणायचा आणि सर्च केलं की त्या वस्तूची सगळी माहिती आपल्याला मिळते. तर आता उजेड होता त्यामुळं मोबाईलवर काय मी जो फोटो काढला ते काय मला क्लिअर दिसत नव्हतं, म्हणून जिथं आहे तिथंच मी क्लिक केलं आणि गुगल लेन्सला सर्चला टाकून दिलं. तर एवढे मोठे मोठे सरड्याचे फोटो त्याच्यामध्ये यायला लागले. मला कळेच ना, मी फोटो तर रोपाचा काढला आणि सरडे कुठून आले. म्हणून मी नीट रोपापाशी बघितलं तर रोपाच्या बाजूला एवढा मोठा सरडा बसला होता जो मला अजिबात दिसला नाही. कान गरम झाले माझे आणि वाफा आल्याचं मला जाणवायला लागलं. तर असं सुद्धा होतं आणि इतकी भीती वाटली मला, म्हणजे मला स्क्रीनवरून त्या सरड्याचे फोटो असल्यामुळं त्या स्क्रीनला सुद्धा हात लावा वाटला नाही. मी मोबाईल बंद केला आणि तिथून निघून आले. तो महिना सप्टेंबर महिना होता आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मी ती शतावरी लावली. त्याच्याबरोबर एक छोटंसं आणलं होतं आणखी, म्हणजे दोन रोपटी उपटून आणली, एक मातीत लावलं आणि एक असं पाण्यात ठेवलंय की छोटुकलंय आणि याला सुद्धा अशी छान पानं यायला लागले. तर 2 दिवसांनी मी ते उपटून आणलं. त्या दिवशी तर माझी डेअरिंगच झाली नाही, कारण सरडा बघून मला वाटलंच नाही की तिथं सरडा असेल, म्हणून इतकी मग्न झाले होते मी. तर असं सुद्धा होतं, म्हणून मी कॅप्शनमध्ये लिहिलंय की भीतीनी माझे कान गरम झाले. आणि होतात बरं का, तुमच्या बरोबर नक्की असं झालं असेल. खूप भीती वाटली ना, एकदम अनएक्सपेक्टेड होतं मला ते तिथं सरडा असेल असं, आणि माझं अजिबातही लक्ष नव्हतं तिथं सरडा आहे. मी इतकी मग्न होते त्या रोपाचा फोटो काढून गुगलमध्ये बघण्यामध्ये. तर आता ते आता लक्षात आलं माझ्या याला फूट आल्यानंतर, तर इतकं गोड ते रोप येणार आहे आता. हे बघा, ही अशी शतावरी असते, ही अशी याला शतकंद असतात त्याच्यामुळं त्याला शतावरी असं म्हणतात. आणि त्याची छान वेल तयार होते. याची माहिती मी ह्या वेलीला छान फूट आली आणि
बहरली, तुम्हाला सांगण्यायोग्य झाली की मी त्याची माहिती तुम्हाला नक्की देईन. तुमच्या बरोबर असा प्रसंग घडलेला आहे का? असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मला. फार मजा येते ते आठवल्यानंतर, आणि जेव्हा फूट येते तेव्हा ते नक्कीच आठवतं आपल्याला.